आयुर्वेद ही केवळ भारतातील प्राचीन उपचार पद्धती नसून जीवन पद्धती आहे. याचे महत्त्व प्रत्येकाने ओळखले पाहिजे. आयुर्वेदाचा स्वीकार जगातील अनेक देश करत असून आपणही या उपचार पद्धतीचा आदर व अवलंब केला पाहिजे, असे उद्गार गोमटे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदुम यांनी अंकली येथे काढले. अंकली येथील डॉक्टर एन ए मगदुम आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल व संशोधन केंद्र यांच्या वतीने केंद्र शासनाच्या हर दिन हर घर आयुर्वेदा योजनेअंतर्गत आयुर्वेद सप्ताह आयोजित करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आयुर्वेद जागृतीसाठी पथनाट्य सादर केले. या पथनाट्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार ही आपली जबाबदारी असून समाजाला आयुर्वेदाची तोंड ओळख करून देण्यासाठी पथनाट्यद्वारे करण्यात येणारे प्रबोधन लोकांपर्यंत समजतेने पोहोचणार आहे, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी अंकली ग्रामपंचायतीच्या प्रांगणात बसस्थानक परिसर व कोरे गोडाऊन परिसर येथे पथनाट्य सादर करून प्रबोधन केले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रमेश कोनकेरी, अधिष्ठाता डॉक्टर अजित रावळ, जगदीश कोरे, ओमकार कोरे, अभिषेक कोरे, डॉक्टर विवेक सोलापूरकर, डॉक्टर रामगोंडा पाटील, डॉक्टर सुजाता ब्रह्मोजी, डॉक्टर दीपिका भर यांच्यासह प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी जगदीश कोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन केले. అంకులీ 45. Thank you.